नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट नेट पेट परीक्षेमध्ये विशेषतः साहित्यशास्त्राचे निगडित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी पाहिले आहेत अजूनही काही प्रश्न आणि त्याची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करा त्या ठिकाणी विसरू विद्यार्थी मित्रांनो शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचा हो आहे अशा विद्यार्थ्यांनी मला मॅसेज किंवा पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल करावा आजचा जो पहिला प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की टिंबटिंबा टिम्म याने काव्य रचनेश असे शब्दार्थ योजण्याची उपस्थिती म्हणजे प्रतिभा होय असे म्हटले आहे जगन्नाथ पंडित यांनी काव्यरचनेत अनुकूल असे शब्दार्थ योजनेची उपस्थिती म्हणजे प्रतिभा होय अशा पद्धतीची व्याख्या केलेली आहे अभिनवगुप्त भाम किंवा भरत हे पर्याय चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो टिंबटिंब यांच्यामध्ये अपूर्व शक्ती वस्तुनिर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा अशा पद्धतीची व्याख्या अभिनवगुप्त यांनी केलेली आहे भरत भाम किंवा मम्मट हे पर्याय चुकीचे असून अपूर्व वस्तू अपूर्व शक्ती वस्तू निर्मिती करणारी प्रज्ञा प्रतिभा म्हणजे प्रतिभा अशा पद्धतीचं विधान गुप्तांनी केलं सांगता येतं पुढचा जो प्रश्न आहे टिंबटिंब यांनी प्रतिभेला अत्यद्भूत शक्ती असं म्हटले आहे शारदा आपणास काही कानमंत्र देते असेही ते सांगताना आपल्याला दिसून येतात तर हे जे काही विधान आहे ते केशवशोधांच्या माध्यमातून केलेलं आपल्याला सांगते प्रतिभेला अत्यभूत शक्ती असे मत त्यांनी म्हटले आहे शारदा आपणास काही कानमंत्र देते असंही ते सांगताना आपल्याला दिसून येतात संत तुकारानाम कुशमाग्रज किंवा संत नामदेव हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की टिंबटिंब यांनी आपल्या कवितेचा बोलाविता धनी जे आहे असे म्हटले आहे तर संत तुकाराम यांनी आपल्या कवितेचा बोलवा बोलविता धनी वेगळाची असं म्हटलेलं आपल्याला सांगता येतं ज्ञानेश्वर संत रामदास किंवा जनाबाई हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं पण सांगू शकतो टिंबटिंब ह्या इटालियन शास्त्रज्ञाने प्रतिभावंत वेडे असतात किंवा प्रतिभा ही वेड्याची वेडाची बहीण आहे असा सिद्धांत मांडला लोबरोसो ह्या इटालियन शास्त्रज्ञाने प्रतिभावंत वेडे असतात किंवा प्रतिभा ही वेड्याची बहीण आहे अशा पद्धतीचा सिद्धांत मांडलेला आपल्याला सांगता येतो मेकॉले कोर्ट होप किंवा रस्किन हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो प्रतिभा नो, नो शालिनी अपूर्व वस्तू निर्माणक्षम अपूर्व वस्तू निर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा असे टिंबटिंबने म्हटले आहे तर अभिनव गुप्ताने प्रतिभा नोन्मेष नौ, शालीने अपूर्व वस्तू निर्माण क्षमा अपूर्व वस्तू निर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा म्हटलेलं सांगता येतं भरत भाम किंवा दंडी हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो प्रतिभा प्रतिभाशक्तीच्या कार्यातील ग्रहण स्मरण निवड प्रतिभा आणि स्फूर्ती प्रतिभा आणि उत्प्रेक्षा प्रतिभा आणि भावनात्मकता प्रतिभाने उत्पन्नता प्रतिभाने अभ्यास या अवस्थाबरोबरच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य देशकाल परिस्थिती ही सहाय्यक कारणे ही महत्त्वाचे ठरतात ही विधाने या ठिकाणी प्रतिभा या सर्व विधाने सत्य असल्याचं आपण सांगू शकतो त्याचं कारण असं प्रतिभाशक्तीच्या कार्यातील ग्रहण स्मरण निवड प्रतिभा आणि स्फूर्ती प्रतिभा आणि उत्प्रेक्षा प्रतिभा आणि भावनात्मकता प्रतिभा आणि उत्पन्नता प्रतिभा आणि अभ्यास या अवस्थाबरोबरच मानसिक व शारीरिक स्वास्थ्य देशकाल परिस्थिती ही, का कारने ही त्या ठिकाणी सहाय्यक कारणे ही महत्वाचे ठरताना आपल्याला सांगता येतात आणि बाकीची जी विधानं आहेत ती या ठिकाणी असत्य असून सर्व विधाने सत्य हा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न शब्दाच्या खालीलपैकी तीन शब्दशक्ती कोणत्या आहेत अभेदा व्यंजना लक्षणा या शब्दाच्या तीन शब्दशक्ती आहेत शब्द अर्थ वर्ण किंवा स्वन स्वनिम स्वनांतर किंवा पद पदिम पदांतर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो बरेच वेळेस सादृशतर संबंध असल्या अभिद व्यंजना लक्षणाच्या संदर्भात आपण विचार करत असताना सादृशतर संबंध सात प्रकारचे आहेत यामध्ये गंगेवर गवळीवाडा आहे म्हणजे थोडक्यात गंगा आणि गवळीवाडा यातील सामिप्य संबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आणखी एक पेला घ्या पेला आणि त्यातील पेय असा आधार अध्यय संबंध या ठिकाणी लक्षात येतो मी नेमाडे वाचला नेमाडे यांचे नेमाडे आणि त्यांचे वाङ्मय हा कार्यकारी संबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल दरडोई अकरा रुपये भाडे म्हणजे डोई हा अवयव शरीर व्यक्ती अवयव अवयवी संबंध आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल सरकार कर घेते म्हणजेच सरकार सरकारी नोकर स्वस्वाभि स्वाभिमानी स्वाभिमा स्वामीभाव संबंध आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर पंजाब जिंकला याच्यावरून पंजाब म्हणजे काँग्रेस आहे तादर्थ्य संबंध या ठिकाणी सांगता येईल तो अगदी कसाई आहे कसाई या शब्दात म्हणजे कसाई कसा यासारखे कसा या कर्म तात्करी मी या ठिकाणी संबंध योग रूढ योगरूढ हे टिंबटिंब शब्दशक्तीचे शब्द शब्द प्रकार आहेत तर अभिदा शब्दशक्तीचे शब योग रूढ आणि योगरूढ अशा पद्धतीचे तीन प्रकार त्या ठिकाणी सांगितले जातात योजना लक्षणं किंवा यापैकी नाही हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो टिंबटिंब यांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथात लक्षणाशक्तीचे सहा प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत तर मम्मट यांनी आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथात लक्षणाशक्तीचे लक्षणशब्दशक्तीचे सहा प्रकार सांगितले आहेत विद्यार्थी मित्रांनो भरत वामन किंवा भाम हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो पहा लक्षणं त्याच्यामध्ये मुख्य दोन प्रकार गवणी आणि सुद्धा याचे पुन्हा गवणीचे सारोपा आणि अशा पद्धतीचे प्रकार सारोपा साध्यवासना उपादान आणि लक्षण लक्षणं अशा पद्धतीचे उपप्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात अजहत म्हणजे स्वार्थांना सोडून देणारे आणि स्वार्थ म्हणजे स्वार्थ किंवा मुख्यतः या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल आणि जहत म्हणजे स्वार्थ सोडून देणारी अशा पद्धतीच्या लक्षणेच्या बाबतीत आपल्याला विधाने या ठिकाणी करता येतील विद्यार्थी मित्रांनो अगदी त्याच पद्धतीने व्यंजनेच्या बाबतीतही दोन मुख्य प्रकार या ठिकाणी सांगितले जातात एक म्हणजे शाब्दी आणि दुसरं म्हणजे आर्थिक त्यामधला शाब्दी आर्थिक अभिदमूलक लक्षण आणि श लक्षणामूलक व्यंजना यामध्ये लक्षणामूलक व्यंजनेचे पुन्हा वस्तूध्वनी अलंकार ध्वनी आणि रसध्वनी अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला सांगता येतात विद्यार्थी मित्रांनो अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण अजूनही चर्चा आणि काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आपल्याला हे प्रश्न अवली आवडलास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपला शब्द हा बहुसार आणि ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट मराठी तसेच पेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ मराठी ही पुस्तकं अभ्यासासाठी पाहिजे असल्या पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा आपल्या ॲमेझॉन ग्रुपवर जाऊन त्या ठिकाणी ते प्राप्त करू शकतात या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता थांबतो धन्यवाद